नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्याबद्दलची नोट्स व चांदोली राष्ट्रीय उद्यान यांच्याबद्दल. या दोन या राष्ट्रीय उद्यानाबद्दलच्या नोट्स आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आम्हाला फॉलो नसेल केले तर प्लीज फॉलो करा व बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवा. आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर MPSC UPSC बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ऍप डाउनलोड करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ जो आहे ते निरंतर पाहत राहा, कारण यामधून तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक आम्ही देणार आहोत, नोट्स आम्ही देणार आहोत ज्या तुम्हाला MPSC मध्ये उपयोगी पडतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. पहा याच स्थापना झाली होती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानची 4 फेब्रुवारी 1983 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानची स्थापना झाली होती. त्यानंतर पहा क्षेत्रफळ पाहायचे वाले 103.9 चौरस किलोमीटर एवढे त्याचे क्षेत्र, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याने 104 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यानंतर पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई येथे स्थित आहे आणि यामध्ये वने पहा सदाहरित वने इथे आढळतात. त्यानंतर निम सदाहरित वने सुद्धा आढळतात आणि खारफुटी वने सुद्धा येथे आढळतात. या तीन प्रकारची वने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात. यापूर्वीचे जे लेसन आहे आम्ही टाकलेले त्यामध्ये आम्ही सदाहरित वने, निम सदाहरित वने व खारफुटीची वने याबद्दलचे माहिती ट्रिक दिलेली आहे. ते ट्रिक तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. सदाहरित वनाची ट्रिक बी आहे, त्यात निम सदाहरित वनाची ट्रिक सुद्धा आहे. यामध्ये किती पावसाची गरज पडते ते सुद्धा आम्ही त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर मागील जी व्हिडिओ आहे तुम्ही लक्षपूर्वक पहा, ऐका. त्यानंतर पहा मुंबईला पाणी पुरवठा करणारे तुळशी व पवई तलाव हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे स्थित आहे. कोणते दोन तलाव आहे? तुळशी व पवई तलाव. त्यानंतर पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रमुख प्राणी कोणता आढळतो? तो बिबट्या वाघ हा प्रमुख प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतो. त्यानंतर यामध्ये लॉयन सफारी पार्क हे सुद्धा येथे आढळते. त्यानंतर येथे रंगीबेरंगी बेडूक सुद्धा या उद्यानामध्ये आढळते. त्यानंतर दुर्मिळ फुलपाखराच्या 4 जाती, म्हणजे तुम्हाला जर का माहीत असेल तर आता कास पठारावर बऱ्याचशा म्हणजे जे दुर्मिळ जाती आहे फुलपाखरांच्या ते तिथे मिळाल्या होत्या. तर त्यापैकी 4 जे दुर्मिळ फुलांच्या फुलपाखरांच्या जे जाती आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळलेल्या आहे. त्यानंतर पहा येथे पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 7 वर्षांनी फुलणारी करवी, म्हणजे ही करवी जी वनस्पती आहे ही 7 वर्षांनी फुलते किंवा लागते, ती वनस्पती या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते. कोणती? करवी. नाव लक्षात असू द्या, करवी. त्यानंतर पहा औषधी वनस्पती या उद्यानामध्ये कोणकोणत्या आहे? आंबाडा, त्यानंतर सीताशोक, पांढरी रुई, त्यानंतर बचनाग, त्यानंतर कांदळी, कुडा, रक्तचंदन या जे औषधी वनस्पती आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यामध्ये आढळते या सर्व औषधी वनस्पती. त्यानंतर पहा येथे खारफुटीच्या जे जंगल आहे ते वसईच्या खाडीला लागून 25 किलोमीटर एवढ्या अंतरावर पसरलेले आहे खारफुटीची जंगले. वसईच्या खाडीला लागून. त्यानंतर पहा लेण्या, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कान्हेरी लेणी ही खडकात कोरलेली लेणी इथे आढळते. या उद्यानातनी कोणती लेणी आढळते? तर कान्हेरी लेणी ही आढळते. यावर राज्यसेवा मेन्स मध्ये प्रश्न आलेला होता की कान्हेरी लेणी कुठे आढळते, कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळते.
तर ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई स्थित आहे, तेथे आढळते। आणि येथे बुद्ध विहार आहे, या उद्यानातनी बुद्ध विहार आहे व येथे 109 बुद्ध विहार आढळतात। 109 याची संख्या किती आहे? 109। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत चांदोली राष्ट्रीय उद्यान। या पहिले यापूर्वीच आपण पाहिलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आता पाहणार आहोत चांदोली राष्ट्रीय उद्यान। याची स्थापना 1985। क्षेत्रफळ पाहायचं झालं 309 चौरस किलोमीटर, 309 चौरस किलोमीटर। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं किती होतं क्षेत्रफळ? 103.9 चौरस किलोमीटर, याचं 309 चौरस किलोमीटर आहे। त्यानंतर पहा यामध्ये 4 गावाचा समावेश करून, म्हणजे ते 4 गावं समावेश करून त्याची त्यामध्ये काही खेड्याचा गावाचा समावेश केलेला आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान उभारले आणलेलं आहे। पहा पहिला आहे सातारा, त्यानंतर आहे सांगली, त्यानंतर आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी। या 4 जिल्ह्याचा थोडा थोडा भाग घेऊन हे राष्ट्रीय उद्यान उभारण्यात आलेलं आहे। तर पहा सातारा जिल्ह्याचे 3 गावं घेण्यात आलेलं आहे, 3 गावाचा समावेश करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्याचे 9 गावांचा समावेश यामध्ये आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा 9 गावांचा समावेश येथे आहे। त्यानंतर पहा कोल्हापूरचे 9, सांगलीचे 19 आहे, त्यानंतर रत्नागिरीचा 1 गावाचा समावेश घेऊन येथे चांदोली राष्ट्रीय उद्यान उभारण्यात आलेले आहे। त्यानंतर पहा वारणा नदीवर चांदोली धरण आहे, वारणा नदीवर चांदोली येथे धरण आहे। चांदोली धरण सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या तालुक्यामध्ये येते। चांदोली जे धरण आहे ते सांगली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येते? 32 शिराळा या तालुक्यामध्ये धरण येते। त्यानंतर पहा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जंगल निम सदाहरित आहे पण वन सदाहरित आहे, म्हणजे जंगल कसा येते? निम सदाहरित, पण तेथील वन जे आहे ते सदाहरित आहे। त्यानंतर पहा अनंत प्रकारची व अनंत आकाराची रंगीबेरंगी झाडे झुडपे येथे आढळतात। अनंत प्रकारची व अनंत आकाराची, म्हणजे आकार सुद्धा त्याचा मोठा आहे, रंगीबेरंगी रंग स्वरूपाची झाडे झुडपे राष्ट्रीय चांदोली राष्ट्रीय उद्यानात आहे। त्यानंतर प्राणी पहा येथे कोणकोणते आहेत? पट्टेवाले वाघ, बिबट्या वाघ, गव्यांची संख्या येथे अधिक आहे, गव्यांची संख्या येथे अधिक आहे। त्यानंतर जे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे याला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात। फुलपाखरांच्या बऱ्याचशा जाती, म्हणजेच 50-60 जाती येथे आढळतात। फुलपाखरांच्या जेवढे जाती आहेत त्यापैकी चांगल्या जाती येथे फुलपाखरांच्या आढळतात, म्हणूनच त्याला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात। नामछेद जाती जे आहे ते येथे आढळतात। त्यानंतर आहे शिकारी पक्षी पहा येथे कोणकोणते आढळते? कृष्णगरुड, सर्पगरुड, बहिरे ससाने, नागरी व कपाशीधारी, घुबड, पिंगळे, रातवा, हे सगळे शिकारी जेवढे पक्षी आहे हे येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानातनी आढळ। पहा तर आजचा आमचा जर का हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।